आणि लोकसभेसंदर्भातल्याच पाहूयात इतरही बातम्या लोकसभेचा रणसंग्राम मधून. देशात सध्या पांढऱ्या दाढीलाच महत्व, कोणी तुतारी वाजवेल कोणी मशाले घेऊन धावतील, मात्र 4 जून नंतर पुन्हा मोदीच येणार, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. तर राहुल गांधींची पांढरी दाढी, उदय सामंतांच्या पांढऱ्या दाढीच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. सत्ता आहे मात्र आता बीड जिल्ह्याला सत्ता मिळावी, पंकजा मुंडे यांचं सूचक विधान. माझी उमेदवारी थेट जाहीर झाली, मला विषाचा घोट घ्यावा लागला, मात्र प्रीतम मुंडेंना विस्थापित करणार नाही, पंकजा मुंडेंचं विधान. नाना पटोले वडेट्टीवार निवडणूक लढवण्यास घाबरलेत, माजी आमदार आशिष देशमुख यांचा पटोले वडेट्टीवारांवर निशाणा. भंडाऱ्यातनं डॉक्टर प्रशांत पडोळे यांना काँग्रेसचं तिकीट मिळणार असल्याची चर्चा, नाना पटोले लोकसभा निवडणूक लढणार नाहीत अशी चर्चा. अहमदनगरमधनं निलेश लंकेंची उमेदवारी जवळपास निश्चित, लंकेत उतारी चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवणार, लंकेंच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा बाकी. अहमदनगरचे नेवासाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनी घेतली अजित पवारांची देवगिरी बंगल्यावर भेट, अजित पवारांसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही, 2 दिवसांपूर्वी ही भेट घेतली होती, गडाखांची प्रतिक्रिया. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेंडगे यांनी दुसऱ्यांदा घेतली भेट.